तेव्हा मनात होती इच्छा की माझ्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे, आणि ती इच्छा बाळगून ते उपोषण केलं होतं. म्हणतात ना, मनापासून केलेली इच्छा ती कधी ना कधी पूर्ण होते. त्या लढ्याला आज जेव्हा मी इथे आल्यानंतर मला कळलं की सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, मला इतका आनंद झाला, मी काय सांगू. जेवढी बकबक बकबक करायची ती सगळी झालेली आहे, आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही बकबक थांबली गेली पाहिजे, कारण ह्या बकबकीने आपल्या डोळ्यासमोर सगळं काही तुटलेलं आहे, अस्तव्यस्त झालं आहे. तुला काय सांगू, म्हणजे तो ते दिवस, ते 4 दिवस जे मी उपोषण केलं होतं, आणि तेव्हा मनात होती इच्छा की माझ्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचलं पाहिजे, आणि ती इच्छा बाळगून ते उपोषण केलं होतं. आणि जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा गिरीश महाजनांनी सांगितलेलं की ते लवकरच करतील. त्याच्यानंतर बरंच काही झालं, लॉकडाऊन आले, सगळं चेंज झालं. पण म्हणतात ना, मनापासून केलेली इच्छा ती कधी ना कधी पूर्ण होते. त्या लढ्याला आज जेव्हा मी इथे आल्यानंतर मला कळलं की सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, मला इतका आनंद झाला, मी काय सांगू. मी खरं सांगते, मी महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार साहेब सुजय विखे पाटील, म्हणजे सगळ्यांचे, ज्यांनी ज्यांनी कृषी समिती, सगळ्यांनी जी मनापासून त्यांनी इच्छा केली की हे व्हायला पाहिजे आणि ते झालेलं आहे. त्यामुळे आज जेव्हा श्रीगोंद्यामधल्या त्या 33 गावांना पाणी मिळणार आहे, हे नुसता विचार केलं तरी मला खूप छान आनंद मिळतो आहे. मला असं वाटतं आता जेवढी बकबक बकबक करायची ती सगळी झालेली आहे, आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही बकबक थांबली गेली पाहिजे, कारण ह्या बकबकीने आपल्या डोळ्यासमोर सगळं काही तुटलेलं आहे, अस्तव्यस्त झालं आहे. तुम्ही येता, तुम्ही सगळ्यांना सांगता की बोला बोला बोला, आणि बोलल्यानंतर मग पुढे तुम्ही मागे उभे पण नसता त्यांच्या, की बाबा तुम्ही सपोर्ट करता असं पण नसतं. मग आता तुम्ही तेच करताय, तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, पुन्हा तुम्ही तेच करताय. मला असं वाटतं कुठेतरी थांबा, आणि आता आपल्या महाराष्ट्र असं उज्ज्वल कसं होऊ शकतं तिकडे लक्ष घाला, आणि सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन काम करा.